अम्मा क्या कहेंगे, आज जो है गौरी गणपति सन के लिए कोकण के अंदर इतने सारे लोग जा रहे हैं और बसों की व्यवस्था की गई है, क्या कहेंगे इस बारे में? महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठा सण आहे तो गणेश उत्सव आहे आणि महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त हा सण प्रत्येकाच्या घरी जो साजरा केला जातो तो आहे कोकण विभाग। या विभागातील गणेश भक्तांना कोकणवासियांना आपल्या घरी जाऊन गणेशाची भक्ती करता आली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून रस्त्यावरती जात असताना अडचणी असतील किंवा वाहन मिळत असतील, गेले अनेक वर्ष त्या अडचणी पाहिलेल्या होत्या, म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 350 ते 400 बसेस संपूर्ण महाराष्ट्रामधून कोकणवासियांना गणेश भक्तांना आपल्या घरी जाऊन आपल्या गावी जाऊन श्री गणेशाचं आगमन करणं आणि आपले जे सण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करता आले पाहिजेत या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून माझ्या विभागातून 25 बसेस कोकणवासियांसाठी गणेश भक्तांसाठी आपले सण मोठ्या प्रमाणात साजरे करता यावेत या दृष्टिकोनातून या ठिकाणी 25 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आज 25 बसेस या ठिकाणी कोकणवासियांना गणेश भक्तांना या ठिकाणी मोफत देण्यात आलेल्या आहेत। मग क्या कहेंगे, पिछले कई दिनों से गोवा मुंबई जो हाईवे है उसके ऊपर कई आंदोलन भी हो चुके हैं, कई चर्चा चल रही है, लेकिन अभी जो कल से जो लोग निकले हैं भक्त जो गए हैं कोकण के लिए वो अभी तक ट्रैफिक में फंसे हुए हैं, रास्ता पूरी तरह से बना नहीं है और ऊपर से बारिश भी चल रही है, क्या कहेंगे इस बारे में? मुंबई वरुण कोकणवासियांना जाणारा जो रस्ता आहे मुंबई गोवा रस्ता, हा रस्ता गेले अनेक वर्षापासून कुठल्या तरी तांत्रिक अडचण असेल, ठेकेदाराची चुकी असेल, शासनाची चुकी असेल, दुर्लक्ष असेल त्यांचं तिकडं, त्यामुळं तो रखडलेला आहे आणि गेले अनेक वर्ष माझ्या कोकणवासियांना या रस्त्यामुळे गावी जात असताना गणेश उत्सव असेल, होळीचा सण असेल, यावेळे मोठ्या प्रमाणामध्ये कोकणवासी गावी जात असतात, त्यावेळे जाताना आणि येताना मोठा त्रास होत असतो, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पाहिलेलं होतं आणि म्हणून हा रस्ता चांगला व्हावा, जसा नागपूरचा आपण समृद्धी मार्ग दिला तशाच पद्धतीने चांगल्या प्रतीचा रस्ता मुंबई ते गोवा कोकणवासियांना आपल्या घरी जाण्यासाठी आपल्या गावी जाण्यासाठी सण असतील कुठले धार्मिक कार्य असतील या निमित्तानं जाताना तो रस्ता चांगला असावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः लक्ष देऊन त्या संबंधित खात्याचे मंत्री आदरणीय चव्हाण साहेब यांना सांगितलेलं आहे की आपण रस्ता कोकणवासियांना गणपतीला जाण्यासाठी चांगला करून देण्यासाठी तिथंच बसायचं, त्या पद्धतीने 20 दिवस झालं त्या रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत। एक मार्ग कोकणात जाण्यासाठी एक आत्ता कोकणवासियांना गणपती भक्तांना तो मोकळा करून दिलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जे आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो या दृष्टिकोनातून कोकणवासियांना एक चांगला रस्ता गेले अनेक वर्षापासून जे स्वप्न आहे त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतील आणि आम्ही त्यांच्याकडून तो करून घेऊ अशा पद्धतीचा शब्द देतो।